आपण पाहता आहे झी हेल्पलाईन, सवाल हक्काचा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येकानं आपल्या घरी शौचालय बांधून त्याचा वापर करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे. ग्रामीण भागात तर ते अगदी सक्तीचं देखील करण्यात आलंय. मात्र सरकारची ही योजना म्हणजे केवळ जाहिरातबाजी असल्याचं चित्र आहे, कारण वास्तव मात्र वेगळं आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील 2600 लोकवस्तीचं हे राका गाव. 2006 मध्ये या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. मात्र गावातली परिस्थिती वेगळीच आहे. गेल्या 5 वर्षांपासून इथल्या पुरुष आणि महिलांना एक समस्या भेडसावतीये, ती म्हणजे शौचालयाची. शासनाच्या 2011-12 सर्वेक्षणानुसार गावात 117 ग्रामस्थांना शौचालयांचं बांधकाम मंजूर झालं. मात्र आज तब्बल 5 वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा फक्त एकाच गावकऱ्याला त्याचा लाभ मिळालाय. उरलेले 116 गावकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत. आपल्या घरी शौचालय कधी होईल याची ते वाट पाहत आहेत. बऱ्याचदा त्यांच्याकडे पाठपुरा केला, सरपंचाला बोलला, सचिवाला बोलला, उपसरपंचाला बोलला, त्याचे जे सदस्य आहेत त्यांना बोलला का बा आम्हाला शौचालय द्या. मोदी म्हणते का घर घर में शौचालय बनाव, पण हे ग्रामपंचायत अशी आहे का इथे शौचालय द्यायला कोणी तयार नाही. आम्ही मागच्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये की जेवढं प्रकाशित यादी जी झाली याच्यामध्ये 17 आणि 16 हे कुठल्याही प्रकारच्या किंतू परंतु करू नका, आणि 117 लोकांचे जे नाव प्रकाशित यादीमध्ये आहेत याला संपूर्ण शौचालयाची पूर्तता करा. आज हे गाव जरी निर्मल गाव असलं तरी या गावात अनेकांच्या घरी शौचालय नाहीत. 5 वर्षांपासून या गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत तसंच पंचायत समितीकडे अर्ज केले, मात्र प्रशासनाला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यांनी जे 117 लोकांची लिस्ट होती त्यामध्ये एकाच व्यक्तीला कसं काय शौचालय मिळाला आणि बाकी लोक वंचित का राहिले, हा मेन महत्वाचा मुद्दा आहे. कारण की ते पदावर असताना त्यांना तो शौचालय मिळते आणि बाकी लोक पदावर नाही आहे ते त्यांना मिळत नाही, असा कधला कुठला कायदा आहे. आम्हाला शौचालयाची जरूरत आहे जास्त करून. आम्हाला बाहेर जावं जावाचा बहुत त्रास आहे, त्या कारणानं आम्हाला शौचालय पाहिजे. सरकारी अधिकारी दाद देत नाहीत म्हटल्यावर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन कडे धाव घेतली. झी हेल्पलाईनची टीम राका गावात दाखल झाली. गावाची पाहणी केली असता असं लक्षात आलं की निर्मल ग्राम पुरस्कार मिळूनही गाव अजूनही हगणदारी मुक्त झालेलंच नव्हतं. गावात जिल्हा परिषद अंतर्गत सुलभ शौचालय बांधली होती, मात्र त्यात पाण्याची सोयच नव्हती, त्यामुळे वापराअभावी ते बंद होते. अखेर शेतकऱ्यांची भेट घेतली. इथं आपलं काम हमखास मार्गी लागेल असा विश्वास झी हेल्पलाईनच्या टीमलाही वाटला, कारण गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या टेबलावरच शौचालय असेल तरच बोला असा फलक लावून टाकला होता. राका गावाची कैफियत आम्ही त्यांना सांगितली. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार 117 लाभार्थी असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र त्यापैकी केवळ 63 ग्रामस्थ या योजनेस पात्र असल्याचा जबाब त्यांनी दिला. येत्या 15 दिवसात गावातील सर्व शौचालयांचं बांधकाम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. राकामध्ये ग्रामपंचायत घेऊन सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन तिथे बैठक घेतलेली आहे आणि त्या लोकांना बांधकाम करण्यास प्रवृत्त केलेलं आहे. बांधकाम सुरू होत आहे. हे ज्या 63 लाभार्थी आहेत आमच्या रेकॉर्डवरती पात्र, त्यांचं बांधकाम आम्ही 15 दिवसात पूर्ण करून घेतोय. गावातील अंतर्गत राजकारणाचा फटका इथल्या गावकऱ्यांना बसत होता, त्यामुळे शासनाच्या योजनेला हरताळ फासला गेला होता. झी हेल्पलाईनच्या टीमनं ही बाब थेट जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढे मांडली. त्यांनी तातडीनं याची दखल घेत राका गाव हगणदारी मुक्त करू असं आश्वासन दिलं. आता मुळातच कसं आहे, तो गाव निर्मल झाला त्याच्यातले मग परत तिथं घ्यायची काय असं तो ग्रामपंचायत आणि तिथला तो वाद होता, तो आता संपुष्टात आला आहे मला वाटते ना. आता ते सर्व जे शौचालय आहेत ते पूर्ण होतील. केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी किती अग्रेसर आहे हे जाहिरातींवरून स्पष्ट दिसत आहे. मात्र राका गावांसारख्या गावात गेल्यावर या योजना कशा रीतीनं राबवल्या जातात याची प्रचिती येते. म्हणून योजना राबवण्यापूर्वी जनतेला तिचं गांभीर्य पटवून देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, आणि तेव्हाच देशातील सर्व गावं खऱ्या अर्थानं निर्मल होतील. माधव चंदनकर, झी मीडिया, राका, गोंदिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.